राज्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मान्सून देशातून पुढील दोन दिवसात देशाचा निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तर दुसरीकडे दुपारी उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला दिसतोय मान्सूनने बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातून माघार घेतली मान्सूनने उत्तर आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागातून माघारी फिरला आहे मान्सून गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून माघारी फिरला आहे पुढील दोन दिवसात मान्सून गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओडिशाच्या उरलेल्या भागातून आणि महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघारी फिरेल तसेच मान्सून देशातून दोन दिवसात देशातून माघारी फिरेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर उद्या कोकणातील सर्वच जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यात तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे बुधवारी आणि गुरुवारी विदर्भात पावसाचा अंदाज आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही दिलाय शुक्रवारी ही विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे